नमस्कार मित्रांनो, मी सुदेश नवार. मित्रांनो, आज मी आलो आहे फार्म हाऊसला. हे आहे एक्झॅक्टली कर्जत, नेरळ लोकेशन आहे तिथे. आणि ॲक्च्युली बोलता की या रिसॉर्टच्या बाजूला रिव्हर पण आहे. आपण बघूया आपल्या या व्हिडिओमध्ये ती रिव्हर आपल्याला बघायला मिळते. मी रिव्हर पण तुम्हाला कवर करतो. प्लस हा रिसॉर्ट ॲक्च्युली नेरळ स्टेशनमध्ये खूप जवळ आहे, म्हणजे बोलला तर 6 ते 7 किलोमीटर अंतरावरच आहे, जास्त लांब नाही. प्लस आता आम्ही इथे कसं आलो, आम्ही इथे आलो नेरळ स्टेशनला ट्रेननी आलो. प्लस तिथून नंतर जेव्हा आम्ही बाहेर आलो, तिथे शेअरिंग रिक्षा होते, इको कार होते, तर आम्ही इको कार केली, ज्यात आम्ही 9 पर्सन होऊन आलो. ॲक्च्युली अलाव नव्हतो 9 पर्सनला, पण थोडं बोलून बिलून करून घेतलं. तर आम्हाला टोटल चार्जेस जी इकोला पडली ती आहे 450, आणि रिसॉर्ट चार्जेस तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. प्लस आता मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन की ॲक्झॅक्टली हा रिसॉर्ट, हा पर्टिक्युलर रिसॉर्ट किती मोठा आहे, इथे रूम फॅसिलिटीज कशी आहेत, आम्हाला कोणता रूम दिला गेला आहे. आता आम्हाला 2 रूम दिल्या आहेत, एक लेडीज आणि एक जेंट्ससाठी असं. तसे अजून बघूया, अजून भरपूर टाईपचे रूम्स आहेत इथे. प्लस आता ह्यामध्ये आता मला काय काय कवर आहे की तुमचं जेवण झालं, दुपारचं जेवण, संध्याकाळचा चहा नाश्ता, रात्रीचं जेवण, प्लस उद्या सकाळचा नाश्ता, ते सगळं ह्या पॅकेजमध्ये कवर आहे. त्याचे डिटेल्स पण मी डिस्क्रिप्शन दिलेले आहेत. तर चला मग आपली व्हिडिओ कंटिन्यू करूया, आणि रिसॉर्ट जो आहे आपला हा रिसॉर्ट तो पुन्हा एन्जॉय करू. चला मग. हा आपला एंट्रन्स आहे, आणि इथून आपण आतमध्ये आलो. हे बघा, हे आहे समोर रिसेप्शन, हा पॅसेज, आणि इथे बाजूला बिलियर्ड्स पण आहे, तुम्ही इथे हेही खेळू शकता. आता आपण चाललो आहोत गेम झोनमध्ये. हा बघा, हा आहे गेम झोन, हा इथे समोर दिसतो आहे. इथे ॲक्च्युली सॅटर्डे नाईटला डी जे सेटअप असतो, हा तर ओनली फक्त सॅटर्डे नाईटला डी जे प्ले होतो. आणि हा दुसऱ्या साईडलाच गेम झोनमध्ये, इथे इनडोअर गेम्स आहेत, जसे की हा बघा, हा इथे समोर आहे सापशिडी, इथे आहे चेस, इथे आहे लुडो. माझे मित्र कॅरम खेळतात आहे, हा कॅरमचा एक बोर्ड आहे, इथे अजून एक ॲडिशनल बोर्ड पण आहे, आणि हे पत्ते खेळण्यासाठी. आणि हा पूर्ण बघा, मोठा मोठा हा पूर्ण गेम झोन हॉलच आहे. ही सगळ्यात मुलांची आवडती जागा, म्हणजे इथे क्रिकेट खेळण्यासाठी हा बॉक्स बनवलेला आहे. हे आपले लंच मेनू, हे पनीरची भाजी, ही मिक्स भाजी, हे आहे रोटी, इथे आहे राईस, इथे डाळ, इथे खीर, आणि हा चिकन. इथे बॉनफायरसाठी पण जागा आहे, हवं आहे. इथे रात्री तुम्ही आपल्या ग्रुपसोबत बॉनफायर एन्जॉय करू शकता. हा आहे आपला रिसॉर्टचा पूल, आणि बघा पूलच्या बाजूला तुम्हाला इथे टेबल्स पण लावले आहेत. हे आहे ह्या रिसॉर्टचं मोठं अट्रॅक्शन. हे बघा, जी नदी मी तुम्हाला बोलत होतो ही आहे ती नदी, अगदी या रिसॉर्टला लागून अशी नदी आहे, जिथे तुम्ही रिलॅक्स करून हा व्ह्यू बघू शकता. हा आहे बॅडमिंटन कोर्ट. हे आहे टेंट हाऊस, आणि असे आम्हाला 2 टेंट हाऊस दिलेले, एक लेडीज आणि एक जेंट्ससाठी. हा आपल्या रूमचा रिव्ह्यू आहे. हा बघा, इथून आपण रूममध्ये एंटर केलं, इथे बघू शकतात हा पूर्ण टेंट लुक दिलेला आहे. इथे 2 बेड आहेत, इथे बाजूला कबड आहे, तुम्ही हवं तर कबड यूज करू शकता, मिरर आहे. प्लस आता आपण चाललो आहे बघा, हा इथे आहे बाथरूम. हा बघा, ॲक्च्युली बाथरूम खूप मोठा आहे, खूप स्पेशियस बाथरूम आहे. ॲक्च्युली ते एक आवडलं मला की इथे तुम्हाला शॅम्पू आणि साबण हे रिसॉर्ट थ्रू मिळतं, तर तुम्हाला ॲडिशनल काही घेऊन याची गरज नाही. आणि हा पूर्ण मोठासा मोठा रूम. चला मित्रांनो, मग ही व्हिडिओ मी इथेच एंड करतो.
आणि आजचा जो माझा एक्सपिरियन्स इकडचा बघितला गेला ह्या आपल्या पिक अँड रिसॉर्टचा तर खूप छान आहे, खूप छान रिसॉर्ट आहे. बोलताना नेचर बेस्ड रिसॉर्ट आहे हा. इथे ॲक्च्युली बघा, इथे जे आम्ही व्हिडिओमध्ये दाखवले की इथे एक रिव्हर पण आहे. अशी नदी असल्यामुळे कसं वाटतं की आपण कुठेतरी असं म्हणजे बाहेर जंगलमध्ये कुठेतरी असं गाव साईडला आलो आहोत. नाही, खूप छान वाटतं इथे. तुम्ही या, ॲक्च्युली हा फॅमिली रिसॉर्ट आहे. कारण जसं नॉर्मली बघा दुसऱ्या रिसॉर्टमध्ये कसं असतं की थोडा असा क्राऊड येतो की फक्त ड्रिंक अँड ऑल सगळं चालू असतं. तसं नसून इथे फॅमिलीज पण होत्या, त्यामुळे की थोडं बोलतात ना म्हणजे सगळे नीट वागत होते. म्हणजे नॉर्मली जसं ड्रिंक केलं होतं तसं नव्हतं. इथे छान एक्सपिरियन्स होता इकडचा. प्लस आता इकडचा फूड क्वालिटी बोलला तर फूडला टेस्टही छान होता, क्वांटिटी चांगली होती. आणि सगळं म्हणजे एक होतं की तुम्ही वेज तर वेज किंवा चिकन तर चिकन असं नव्हतं. इथे तुम्ही दोन्हीही खाऊ शकतात. जर तुम्हाला वेज चिकन दोन्ही एकत्र खायचं तर तुम्ही तेही खाऊ शकतात. फक्त एवढं होतं की इथे जर कोल्ड्रिंक्स तुम्हाला घ्यायचं, कोल्ड्रिंक्स, रेड बुल्स या वॉटर बॉटल हे तुम्हाला इथूनच घ्यायचं आहे. तुम्ही बाहेरून आणू शकत नाही. तर जे ह्यांचा जो स्टॉक आहे तुम्हाला त्यांच्यातूनच घ्यायचं आहे. बाकी जर अल्कोहोल ड्रिंक जे आहे ते तुम्ही बाहेरून आणू शकतात. प्लस इथे आता कसं की ॲक्च्युली जे रूम्स होते ना सगळे बुक होते असल्यामुळे मला दुसऱ्या रूमचे व्हिडिओज काढायला मिळाले. मी फक्त माझी जी रूम होती त्याची व्हिडिओ काढली आहे. पण बाकी रूम जे आम्ही फक्त बघितले, मी व्हिडिओ नाही शूट केलं, जे बघितले ना तर नॉर्मली असे ना जास्त एवढं डिफरन्स नाही होऊ शकत. पण ठीक आहे, ॲक्च्युली आपण जर इथे स्टे पिकले तर आपल्या एवढं फक्त रूम जास्त चेंजिंगला लागतो. काहीतरी कोण झोपला तर झोपला, पण नाही खरं रूम स्ट्रक्चर पण खूप छान आहे इथे. ॲक्च्युली खूप मोठं आहे, खूप मोठा रिसॉर्ट आहे. ह्या रिसॉर्टमध्ये तुम्ही बघू शकता, म्हणजे जे व्हिडिओप्रमाणे तुम्हाला समजू शकता की हा रिसॉर्ट किती मोठा आहे. तर मित्रांनो या, लवकर या नेरळमध्ये पिकॅडली रिसॉर्टला, लवकर लवकर व्हिजिट करा. आणि याचे चार्जेस पण जास्त नाही आहे, त्यामुळे नॉर्मल रिसॉर्टपेक्षा हा रिसॉर्ट जर मी खरं प्रेफर करेन की तुम्ही इथे या. आणि या, नक्की या, एन्जॉय करा आणि तुमचा सॅटर्डे संडे पण चांगला जाऊ द्या. चला मग आपण भेटू आपल्या नवीन ब्लॉगसोबत. आणि माझा हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला मग, धन्यवाद.